फ्रेंड्स, स्वागत है तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ आहे फोर टक्स ब्लाउज ची करणार आहोत पेपर कटिंग। तर चला मग लगेचच आज आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात। करणार आहोत फोर टक्स ब्लाउजचं कटिंग, पेपर कटिंग। तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊयात ब्लाउजची लांबी। तर ब्लाउजची लांबी आहे आपली 12, तर प्लस आपल्याला त्याच्यामध्ये 1.5 इंच सिलाई स्टिचिंग मार्जिन घ्यायचं आहे। 12 इंच प्लस त्याच्यामध्ये 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन, हे आलं 13.5 इंच। एक लाईन ड्रॉ करून घेऊयात। आणि हा जो पेपर आहे तो मी डबल फोल्डेड घेतलेला आहे, ज्याच्यामुळे आपला फ्रंट साइड पण आणि बॅक साइड पण एकत्र कटिंग करून होईल। आता घेऊयात शोल्डर। शोल्डर घेणार आहे मी इथं 5.25 इंच आणि गळ्याची रुंदी घेणार आहे मी 2.25 इंच। शोल्डर आर्म होल घेऊयात। आता आर्म होल घेणार आहे मी 5.5 इंच आणि आपली आर्म होल 5.5 इंच, इथे 5.5 इंच आणि चेस्ट आहे 32, तर त्याचा 1/4 येईल 8 इंच। आता आर्म होलला राऊंड शेप देऊयात। तर इथं 1/4 इंचावर मार्क करूयात आणि नंतर 1/4 इंचावर एक आर्म होलचा। तुम्हाला जर आर्म होलची गोलाई देता येत नसेल तर काय करायचंय, असा हा मेजर टेप लावून घ्यायचा आणि ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे 5.5 चा मध्य। आता तर हा आला 2/3 इंचावर आणि ह्या पॉइंट पासून इकडच्या साईडला आपल्याला आता राऊंड शेप द्यायचा आहे आणि हा आहे आपला अशा प्रकारे आपल्याला गोलाई द्यायची आणि इकडच्या साईडला आपल्याला 1/2 इंच खाली घ्यायचंय असं। तर आता गळा घेऊयात। गळा आहे आपला फ्रंट साईडचा 5.5 इंच, तर प्लस त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन घ्यायचंय, 1/2 इंच घ्यायचंय आणि खालच्या साईडनं मी गळा रुंदी जी आहे ती 2.5 इंच घेणार आहे। तर इथं हे 2.5 इंच क्रॉस लाईन तयार करून घेऊयात, इथं आणि त्याचा गळ्याचा शेप देऊयात राऊंड शेप। आता घेऊयात कंबर। तर कंबर आहे 30 इंच, तर त्याचा 1/4 येईल 7.5, तर हे 7.5 इंच प्लस त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन, सॉरी टक्स पॉइंट आणि त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच। वर पण आपण 1.5 इंचच वाढवलंय त्याच्यामुळे इथं पण 1.5 इंचच घ्यायचंय आणि हे आता पॉइंट आपल्याला आता जोडून घ्यायचेत। हे झालं। आता घेऊयात आपण खालची आपली योगपट्टी। तर आपल्याला योगपट्टी आपली साधारणतः 2 किंवा 2.5 इंचाचीच असते, मी इथं 2 इंचाची घेतली, इथून वर घेतलं, इथं 2 इंचावर मार्क केलं, इकडच्या साईडने पण 2 इंचावर मार्क करायचंय आणि नंतर इकडनं जे आपण हुक किंवा हुक पट्टी किंवा लूप्स पट्टी आहे तिकडच्या साईडनं आणखीन 1 इंच आपल्याला वर घ्यायचंय। इथं एक आपण लाईन ड्रॉ करून घेऊयात। आणि हे जे आपण 1 इंच वर घेतलंय तिथून आता खाली राऊंड शेप देऊयात अशा प्रकारे। आता आपण टक्स पॉइंट घेऊयात। तर आपल्याला इथून इकडे घ्यायचंय टक्स पॉइंट, तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय, आपली जी चेस्ट आहे ती 32 आहे तर त्याचा 10वा भाग काढायचा आहे। 32चा 10वा भाग काढायचा आहे, तो येणार आहे 3.2। तर मी इथं 3.2 वर मार्क करणार आहे, हे आलं आहे 10.2 आणि वरच्या साईडनं शोल्डर मध्ये इथं आपल्याला घ्यायचंय 32चा 1/4 किती आला 8 इंच आणि प्लस त्याच्यामध्ये 1 इंच आणि प्लस आणखीन 1/2 इंच जे आपण शिलाई मार्जिन घालवले वर ते असं धरून आपल्याला इथं पण एक पॉइंट द्यायचा आहे। तर हे 8 इंच चेस्ट, त्याच्यामध्ये 1 इंच
एक इंच ऐड करायचे आणि प्लस आणखी अर्धा इंच शिलाई मार्जिन साठी। तर हे आपण आता जोडून घेऊयात। हा निघाला आपला एक इथला एक पॉइंट। ह्याच्यावर आपल्याला आणखीन दीड इंच घ्यायचंय। इथं हे दीड इंच, दीड इंचावर मार्क करायचंय फक्त। आणि त्याच्या हा जो पॉइंट काढलाय आपण, त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला सव्वा एक इंचावर मार्क करायचंय। इथं एक सव्वा एक इंच आणि इकडच्या साईडला पण सव्वा एक इंच इथं। तर हा निघाला आपला दुसरा पॉइंट। आता इकडच्या साईडला आपल्याला ही जी आपण खालची पट्टी काढली आहे ह्याच्या वर आपल्याला दोन इंच घ्यायचंय। इथून हे दोन इंचावर मार्क केलं आणि इथून आपल्यालाही हा निघाला आपला तिसरा पॉइंट। आता आपल्याला इथला आर्म होलचा भाग काढायचा आहे। तर इथं पण आपण एक राऊंड शेप देऊयात पुढच्या गळ्याचा, पुढच्या साईडचा। आपल्याला हे जे आता आर्म होल आहे त्याच्या आर्म होलच्या आर्म होल कडून इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच पलीकडे घ्यायचंय। इथं हे अर्धा इंचवर मार्क केलं आणि इथून आपल्याला दोन इंच किंवा अडीच इंचावर इथं चौथा पॉइंट घ्यायचा आहे। तर मी इथं अडीच इंचावर घेत आहे। हा निघाला आपला चौथा पॉइंट। तर इथं आपल्याला दोन्ही साईडला ह्याच्या ह्या दोन्हीचा दोन्हीतला अंतर आपल्याला दीड इंच घ्यायचंय। तर इथं आपण सव्वा एक इंचावर ठेवूयात मेजर टेप आणि दोन्ही साईडला मार्क करून घेऊयात। अशा प्रकारे ह्या दोन्ही मधलं अंतर आपलं दीड इंच आलेलं आहे। तर इथं आपण क्रॉस लाईन देऊन देऊयात। आर्म होल पाशी जो आपला इथं एक पॉइंट आहे, इथं जो आपला टक्स आहे तिथं आपल्याला अर्धा इंच दोन्ही साईडला असं मार्क करून घ्यायचंय। आणि आपण आता इथं अर्धा इंच घालवलंय म्हणल्यास आपल्याला इकडच्या साईडला पण अर्धा इंच वाढवावं लागणार आहे। तर इथं हे अर्धा इंच वाढवलं आणि खाली नंतर घ्यायचंय आपल्याला अशी एक क्रॉस लाईन द्यायची आता इथं अशा प्रकारे। तर अशा प्रकारे आपण हे फ्रंट साईडचं झालेलं आहे। आपण आता ह्याला कट करून घेऊयात। तर ह्याच्यामध्ये ही झाली फ्रंट साईड आणि ही झाली बॅक साईड। तर आता बॅक साईड मध्ये आपण हे जे टक साठी एक्स्ट्रा घेतलं इथं मार्जिन ते आपल्याला बॅक साईडला नकोय, ते आपल्याला कट करून टाकायचंय। तर आपण ते आता कट करू। इकडून इकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच कमी करायचंय। अर्धा इंचावर मार्क करू इथं हे अर्धा इंच आणि आपली खाली कंबर आहे 30 इंच, त्याचा 1/4 साडेसात इंच। इथं हे साडेसात, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच साडेसात, त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। तर इथून एक लाईन ड्रॉ करूत आणि हे पण आपण कट करून टाकूयात। तर बॅक साईडचा गळा आहे 7 इंच, तर इथं 7 इंचावर पॉइंट केलं आणि गळा रुंदी जी घेतली होती ती आपण घेतली होती, रुंदी घेतली होती आपण 2.25 इंच आणि खालच्या साईडनं 2.5 इंच इथं हे 2.5 इंच इथं आता क्रॉस लाईन देऊयात। राऊंड शेप देऊन कट करूयात। आता घेऊयात बॅक टक्स। तर बॅक टक्स मी घेणार आहे 4 इंचावर। इथून इथं 4 इंचावर मार्क केलं आणि वरच्या साईडला पण 4 इंच। दोन्ही साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंच सोडायचंय। तर अशा प्रकारे हे आपलं बॅक साईड पण झालेली आहे। आपलं फ्रंट साईड मधली खालची योग पट्टी जी आहे ती कट करायची राहिलेली आहे, ती पण आपण कट करून घेऊयात।
आता आपण कट करूयात स्लीव्ज। तर इथं स्लीव्ह साठी घेतलाय मी पेपर। आता पहिल्यांदा टाकूयात स्लीव्हची लांबी। स्लीव्हची लांबी आहे माझी 6 इंच। 6 इंच प्लस त्याच्यामध्ये अस्तरवाला जर ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे, आणि जर अस्तरवाला नसेल फक्त ब्लाउज पीस आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचे। इथं मी अर्धा इंच ऍड करणार आहे। हे आलं 6.5 इंच। आता आपल्याला घ्यायची, आता आपल्याला स्लीव्हजला स्लीव्हचा आकार द्यायचा आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, आपली चेस्ट आहे 32 इंच बरोबर, तर त्याचा 1/4 येणार 8 प्लस 1.5 बरोबर किती झालं 9.5। तर मायनस ह्याच्यातून आपल्याला 2 करायचंय, तर किती येणार ते 9.8 7.5। तर इथून खाली आपल्याला घ्यायचे 7.5 वर, इथं हे 7.5 इंच एक लाईन ड्रॉ करूयात। आणि नंतर इथून इकडच्या साईडला घ्यायचंय आपल्याला। जर आपली स्लीव्हची लांबी जर कमी असेल किंवा तुम्हाला खालचा जो काखेतला भाग आहे तिथला जर आपल्याला कमी घ्यायचा असेल किंवा वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी पण माप असतात। तर ते आपल्याला 2 इंच 2.25 इंच 2.5 इंच 3 इंच 3.5 इंच 3.5 इंच पेक्षा जास्त आपण जर आपली स्लीव्हची लांबी जर जास्त असेल तर घेऊ शकतो। तर आपली इथं 6 इंच लांबी आहे स्लीव्हची। तर आपण इथून खाली आपण घेणार आहोत 3 इंच। इथं हे 3 इंच। आता आपण इथून इथपर्यंत क्रॉस लाईन देऊयात। अशी क्रॉस लाईन दिली आणि आता ही जी आपण रेष दिलेली आहे ह्याचा आपल्याला आता मध्य काढायचा आहे। हे आहे 8 इंच, तर ह्याचा सेंटर पॉइंट येणार आहे 4 इंचावर। इथं हे 4 इंचावर आलं। आता इकडच्या साईडनं आपल्याला 1.5 इंच ह्याच्यात 1.5 इंचावर इथं मार्किंग करायचंय, कारण हे आपलं सिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे। आता आपण ह्या पॉइंटवर असा मेजर टेप ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही साईडला इथं पॉइंट द्यायचे। ही जी रेष आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पॉइंट द्यायचे आणि त्या दोन्ही मधलं जे अंतर आहे ते आपल्याला पावणे एक इंचावर आलं पाहिजे। तर तशा प्रकारे आपल्याला इथं मार्क करायचंय। तर 3 रेषा इकडच्या साईडला, 4 रेषा आणि इकडच्या साईडला 4 रेषा, तर असं आपल्याला मार्क करायचंय। आणि आता स्लीव्हचा आकार द्यायचाय। इथून इकडच्या साईडला 1 इंच तर असंच ठेवायचंय आणि नंतर असं खाली घेऊन असा इथं आकार द्यायचाय, असं इथं जोडायचंय। हा झाला बॅक साईडचा आणि हा झाला फ्रंट साईडचा। आता आपली स्लीव्हची गोलाई आहे 4.5 इंच, तर इथं आपण 4.5 इंचावर मार्क करूयात आणि त्याच्या खाली नंतर 1.5 इंच घेऊयात। तर आपल्याला आता हे पॉइंट जोडून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं स्लीव्हची पण कटिंग करू शकतो। जर तुम्हाला स्लीव्हची कटिंग येत नसेल तर त्याचा पण मी सेपरेट व्हिडिओ बनवते। तर आता ह्याला पण आता कट करूयात। आपली तर अशा प्रकारे आपली पूर्ण ब्लाउजची जी कटिंग आहे ती झालेली आहे। हे आहे स्लीव्ह, ही आहे योगपट्टी खालची, ही आहे फ्रंट साईड आणि ही आहे बॅक साईड। तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलवर येणार आहेत। तर चला मग मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।